वर्तुळाच्या स्पर्शिकेची रचना करणे चला आता ही रचना आपल्याला लागणाऱ्या स्पर्शिका कशा पुरवेल हे पाहूया ओ क्यू जोडा आता आपण पाहू शकतो की एस ओ क्यू हा अर्धवर्तुळातील एक कोण आहे आणि म्हणून एस ओ क्यू बरोबर नव्वद अंश आहे त्याचबरोबर ओ क्यू ही दिलेल्या वर्तुळातील एक त्रिज्य आहे म्हणून एस क्यू ये एक का तसे ही वर्तुळाची एक स्पर्शिका असली पाहिजे तसेच आपण असेही म्हणू शकतो की एस आर देखील वर्तुळाची स्पर्शिका आहे